ग्रामीण भागात घरकुल उभारणीचं काम निर्धारित वेळेत पूर्ण करावं, गरिबांना हक्काचा निवारा लवकर द्यावा असं आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे। ग्रामीण भागातील गरिबांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करण्याकरता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाआवास अभियान सुरू केलं आहे। या अभियानातून जिल्ह्यातील प्रत्येक गरजूला वेळेत घरकुल मिळेल यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा, त्याची अंमलबजावणी करून अभियानाच्या समारोपापूर्वी जास्तीत जास्त लाभार्थींना घरकुल मिळेल याकडे सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत। दरम्यान या अभियानात घरकुल लाभार्थींचा समावेश करण्यासाठी विशेष प्रयत्न करावा, महिला बचत गटांचा सहभाग वाढवावा अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या। दरम्यान जिल्हा परिषदेतील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाआवास अभियान कार्यशाळेच्या दरम्यान ते बोलत होते। यावेळी झेडपीचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अर्थ आणि बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे तसंच जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी स्वामी यांनी घरकुलाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे असं यावेळी सांगितलं। दरम्यान यावेळी मुदती आधी घरकुल पूर्ण करणाऱ्या लाभार्थींना तसंच उत्कृष्ट काम करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला।